करवे तालुक्यातील कळंबा इथल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार सतेज पाटील गटाचे विकास पोवार बावडेकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामं मार्गी लावू अशी ग्वाही नूतन उपसरपंच विकास पोवार बावडेकर यांनी दिली करवीर तालुक्यातील कळंबा ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्नेहल जाधव यांनी ठरलेल्या कालावधीप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळं रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी विकास भारत पोवार बावडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता विकास पोवार बावडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची आज कळंबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते नूतन उपसरपंच विकास पवार बावडेकर यांचा तर मावळत्या उपसरपंच स्नेहल जाधव यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी स्नेहल जाधव हो, ग्रामपंचायत सदस्य दीपक तिवले उदय जाधव हो, पूनम जाधव हो, रोहित जगताप यांनी मनोगत व्यक्त केली आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबा गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी बोलताना नूतन उपसरपंच विकास पोवार बावडेकर यांनी दिली यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी दिलीप तेलवी तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते निवडीनंतर विकास पोवार बावडेकर यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत तसंच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला